पुढची बातमी पाहूया। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद राहणार आहे। मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सगळ्या माथाडी कामगारांनी एकत्रित येत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आज फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केटसह इतर सगळी मार्केट्स बंद राहतील। अत्यावश्यक मध्ये येणारे भाजीपाला आणि फळ मार्केट बंद मधून वगळण्यात आले। दरम्यान कांदा बटाटा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळावा होणार असून आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील मार्गदर्शन करतील। या मेळाव्यामध्ये या आंदोलनाची पुढची भूमिका ठरेल। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विनायक, जसं आपण मगाशी पाहिलं की एपीएमसी मार्केटमध्ये पूर्ण शुकशुकाट आहे, पण त्याचा या डिस्ट्रीब्युशनवरती कसा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो मेळावा होणार आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स, आंदोलन पुढे आणखी तीव्र होऊ शकतं का? आपण जर पाहिलं आज एपीएमसी मार्केटमध्ये जे 5 मार्केट आहेत त्याच्यामध्ये कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, दाणा मार्केट आणि मसाला मार्केट हे 5 मार्केट आहेत। मात्र याच्यामध्ये भाजीपाला आणि फळ मार्केट हे बंदमध्ये सामील नाही आहे, कारण तो अत्यावश्यक माल आहे, त्यामुळे त्याला सामील केलेलं नाही आहे। बाकीचे 3 मार्केट हे बंद आहेत, त्यामुळे त्याचा एकाच दिवसामध्ये मोठा किमतीवरती परिणाम होईल असं दिसून येणार नाही आहे। मात्र आपण पाहिलं की माथाडी कामगार आहे तो आता पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये उतरलेला आहे। आज एक दिवशी हा बंद ठेवण्यात आलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। सर, काय म्हणाल आज एक दिवसाचा बंद ठेवण्यात आलेला आहे? अण्णासाहेबांनी मराठा आरक्षणाची सर्व सुरू केली, ज्या ज्या वेळेला मराठा समाजाने आंदोलनं केलेली आहे त्या त्या वेळेला स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या संघटनेचा माथाडी कामगार त्या आंदोलनकर्त्यांच्या बरोबर राहिलेले आहे। आजही मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तीव्र झालेलं आहे, आजही आम्ही त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये सहभागी आहोत। सर, आज तुम्ही उतरलेला आहेत, ज्या पद्धतीने आज तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांचा, आज मोठा सपोर्ट त्यांना होताना दिसतोय, त्यामुळे आज तुम्ही उतरलेल्या बंदमध्ये? यात मगाशी नरेंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे अण्णासाहेबांनी ही चळवळ सुरू केली, आज त्याची क्रांती झालेली आहे। जरांगे पाटलांचं उपोषण, या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। मागच्या वेळेसुद्धा उपोषण झालं होतं, महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीमागे समाज उभा राहिला होता। आरक्षणाचा विषय हा सरकारने गांभीर्याने घ्यावा, आणि आज आत्महत्या होत आहेत, काही तरुण मुलं आत्महत्या करायला लागलेल्या, आणि तो विषय दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे। आणि म्हणून माथाडी कामगारांनी या ठिकाणी सर्वांनी निर्णय घेतला की आपण आता एक दिवसाचा आपण लाक्षणिक बंद करून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, आणि उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सर्व कामगारांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। विषय एवढाच आहे की अत्यावश्यक सेवा म्हणून 2 मार्केट फक्त आम्ही वगळली होती, बाकी सर्वीकडं या आंदोलनाच्या माध्यमातून हा पाठिंबा देत असताना सरकारने हा विषय लवकरात लवकर सोडवावा अशा प्रकारची अपेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते। सरकारने 30 दिवस मागले होते, त्यांना 40 दिवस देण्यात आले होते, तेही 40 दिवस गेले, मात्र कुठला रिझल्ट मिळालेला नाही। खरं म्हणलं तर हा निर्णयाच्या संदर्भामध्ये मागे 40 दिवसाचा अल्टिमेटेशन दिलं होतं, पण ते झालं नसण्यामुळे कायम स्वरूपामध्ये या ठिकाणी ते टिकावेल अशा प्रकारचं आरक्षण देण्याच्या संदर्भातली पाहणी सरकार करत असेल, परंतु त्या या सर्व गोष्टीतून जरांगे पाटलांची आणि सकल मराठा समाजाची मागणी अशी आहे की आता अल्टिमेशनपेक्षा तात्काळ निर्णय घ्यावा, आणि जो निर्णय आहे तो तत्काळ त्या ठिकाणी घ्यावा। आपण बघितलं असेल तर कोर्टाने सुद्धा रिक्विटेशन पिटिशन आपलं मान्य केलेलं आहे, आणि तशा पद्धतीने असा निर्णय लवकर घ्यावा, अल्टिमेशनपेक्षा ताबडतोब त्याचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती ही सरकार, कारण काय होतं आहे शेवटी या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे। सर, एक दिवसानंतर पुढचं तीव्र आंदोलन काय? नाही, आत्ताच्या घडीला सर्व महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे। अण्णासाहेबांचे माथाडी कामगार मागे राहणार नाही, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या वेळा आंदोलनं झाली मराठा समाजाची 1982 सालापासून अगोदरसुद्धा, त्यावेळेला माथाडी कामगार हा पहिला अग्रेसर होता। यामध्ये बहुतांश सर्व समाजाची लोकं असली तरी या क्रांती मोर्चाला आणि ह्या आंदोलनाला त्यांनी नेहमी पाठिंबा दिलेला। नक्कीच आपण पाहतो की आज एक दिवसाचा हा बंद पुकारण्यात आला होता, मात्र जर सरकारने भविष्यामध्ये सुद्धा या संदर्भात कुठला ठोस तोडगा काढला नाही, आरक्षण नाही दिलं, तर मात्र पुढची दिशा आपण ठरवू अशा प्रकारचे या ठिकाणी माथाडी नेत्यांकडून सांगण्यात आले। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।